विधायक विवेक पाटिल के 57वें जन्मदिन के अवसर पर पनवेल, नवीन पनवेल, उरण और नवी मुंबई तथा खालापुर में विभिन्न समाजोपयोगी कार्यक्रमों का आयोजन किया गया था। इन कार्यक्रमों की कड़ी में नवीन पनवेल में आयोजित शालेय वस्तुओं के वितरण कार्यक्रम का भी समावेश था। मंगलवार 19 जून को नवीन पनवेल सेक्टर 10 यानी प्रभाग क्रमांक 2 के नगर सेवक समीर ठाकुर द्वारा गरीब एवं जरूरतमंद स्कूली बच्चों को बस्ते वितरित किए गए। इस कार्यक्रम के लिए स्वयं विधायक विवेक पाटिल, शेकापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, तालुका सह सचिव बालाशेठ ठाकुर, नगर सेवक प्रीतम म्हात्रे, समीर ठाकुर, शेकापक्ष के प्रवक्ता मल्लीनाथ गायकवाड़, आरपीआई के नवीन पनवेल शहर अध्यक्ष प्रभाकर कांबले, भगवान पाटिल, रेलवे प्रवासी संघ के अध्यक्ष मधुसूदन देसाई आदि गणमान्य सहित स्थानीय नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थियों के परिजन एवं विधायक विवेक पाटिल के शुभचिंतक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल ने समीर ठाकुर की जमकर तारीफ की। उन्होंने कहा कि सामाजिक उत्तरदायित्व को निभाकर अपने प्रभाग में हमेशा विकास कार्यों के लिए प्रयासरत रहने वाले समीर ठाकुर लोक प्रतिनिधि की उत्तम मिसाल है। अपने पिता के पदचिन्हों पर चलने वाले समीर ठाकुर ने इससे पहले भी कई समाजोपयोगी कार्यक्रम किए हैं, जिसके लिए यहाँ की जनता उन्हें धन्यवाद दे रही है। आज की युवा पीढ़ी ने ऐसे कार्यतत्पर नगर सेवक की कार्यतत्परता का अनुकरण करने की आवश्यकता है, ऐसा प्रतिपादन विधायक विवेक पाटिल ने किया। समीर ठाकुर आणि त्यांचे सर्व सहकारी याला मी मनपूर्वक धन्यवाद देतो की समाजाच्या दृष्टिकोनातून आपल्याला असणारं दायित्व पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक कार्यक्रम आता गायकवाड यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की नगरसेवक झाल्यानंतर एक चांगल्या प्रकारचं काम करून नगरसेवक कसा असावा याचा एक उत्तम उदाहरण समीर ठाकूरनी या विभागामध्ये दाखवून दिलेलं आहे आणि त्यांच्या या कामाच्या माध्यमातून माझा वाढदिवस हा फक्त एक निमित्त आहे। समीर ठाकूर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी सामाजिक काम करायचं आहे, फक्त माझ्या वाढदिवसाचं निमित्त साधून जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून एक मुहूर्त म्हणा किंवा एक दिवस म्हणून त्याने तो निवडलेला आहे आणि त्याची समाज काम करण्याची समाज कार्य करण्याचा वारसा त्यांचे वडील बाळासाहेब ठाकूर यांच्याकडनं त्यांना मिळालेला आहे आणि ते अतिशय चांगलं या ठिकाणी काम करतात। माझ्या वाढदिवसाचं निमित्त साधून हा कार्यक्रम घेतला, माझ्यावर जे आपण प्रेम दाखवलं त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपण राबवित असलेल्या सामाजिक कार्याचा निश्चितपणे जनतेला चांगल्या प्रकारे फायदा होत आहे आणि ह्याही कार्यक्रमातून चांगला फायदा होईल असं मला निश्चितपणे वाटतंय। इस कार्यक्रम के दौरान कोंकण विभाग पुलिस मित्र संगठन के उपाध्यक्ष के एन मिश्रा तथा युवा कार्यकर्ता आतिक खान ने शेतकरी कामगार पक्ष में प्रवेश किया, जिनका स्वागत विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। वहीं बालाराम पाटिल ने भी समीर ठाकुर को धन्यवाद देते हुए कहा कि आम जनता की समस्याएं सुलझाकर उनके सुख दुख में शामिल होने वाले नगर सेवक समीर ठाकुर ने यहाँ की जनता के दिल में अपनी अलग जगह बना ली है। की आमदार विवेकानंद पाटील साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून लोकोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्याची संधी आपण साधली, त्याबद्दल मनपूर्वक आपलं अभिनंदन आणि आभारी। कारण शेतकरी कामगार पक्षानं कार्यकर्त्या घडवत असताना कुठलाही औचित्य असलं तरी जनतेशी निगडीत गोष्टी जेव्हा कार्यक्रम ठेवावा, लोकांच्या सुखसुविधेच्या दृष्टीनं लोकोपयोगी कार्यक्रम ठेवावा अशा पद्धतीची शिकवण दिलेली आहे आणि तंतोतंत त्या शिकवणीचं पालन करत समीर ठाकूर आणि त्याच्या साऱ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। नगरसेवक म्हणून या विभागामध्ये अतिशय प्रभावी काम करत असताना आमदारसाहेबांच्या वाढदिवसाची ही आलेली संधी हातातून जाऊ नये म्हणून त्यांनी या ठिकाणी लोकोपयोगी असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो, त्यांचा आभार व्यक्त करत असतानाच भविष्यातही अशाच पद्धतीचे कामकाज, अशाच पद्धतीचा कारभार आपल्या हातून घडो अशा मनापासूनच्या शुभेच्छा। कार्यक्रम के दौरान साप्ताहिक मतभेद के संपादक प्रमोद जाधव द्वारा लिखे गए माझे मत माझा आमदार इस मराठी जन्मदिन विशेषांक का विमोचन विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया।